नवरा नवरीच्या संसारात पुढे काय गोंधळ हो नये म्हणून ह्यो देवाचा गोंधळ घालतात. पण पोरानो लक्षात ठेवा, जेव्हा कांचन सूर्यवंशीच्या घरात आलाय तुम्ही, तेव्हा तुमच्या आयुष्यात मी असा गोंधळ घालणार आहे की साक्षात ब्रह्मदेव जरी वर्ण खाली आला तर त्याला भी माझ्या पुढे माघार घ्यावी लागल. ही डोक्यात फिट्ट करून ठेवा. सांग ना कुठं आणलंय मला. तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. हा वहिनी उघड आता डोळ. आज तुमच्या लग्नाची पहिली रात्र आहे. हनीमून आहे तुमचा. हनीमून तुम्ही तर सगळं पिक्चरवानीच केलंय भावा. आजची रात्र पिक्चर नाही तर ट्रेलर आहे ट्रेलर. आणि आजचा हिरो ना तू आहेस एवढं लक्षात ठेव. आणि हिरो हिरो असतो तो कधीच हार मानत नसतो. तुझ्या हिरोनं जर हा दुधाचा ग्लास गटागटा पिऊन संपवला तर समजून जायचं. तुझं कधीच ऐकणार नाही आणि तुझ्या समोर कधी बी हार मानणार नाही. त्यामुळे आजपासून तू विरुभाऊजींना असं मुठीत ठेवलं पाहिजेस. मुठीत का बरं? कारण नवऱ्याला जर मुठीत नाही ना ठेवलं तर तो आपल्या डोक्यावर बसतोय म्हणून. कडू काय बी काय. अरे पिऊ कशाला माझ्या डोक्यावर बसेल. अरे विरुभाया पुरी जवळ गर्लफ्रेंड असते तवर त्यांचं काय नसतं. सगळं शोणा जानू पिल्लू असंच असतंय. एकदा का लगीन झालं तर सगळी गणितच बिघडतात. असं कसं गणित बिघडल? अगं कसं आहे नवऱ्याला सवयच असती काय ऑर्डर सोडायची. त्यामुळे लग्नाच्या पहिल्या दिवशी त्यानं जी काय ऑर्डर सोडल ती अजिबात ऐकायची नाही. असं कसं नाही ऐकायचं? लगा तिला कसं वाटेल? अरे काय नाही वाटत. हे बघ तुझं प्रेम आहे ना लेनो कुळतू जाऊ देऊ नाही तर आयुष्यभर पस्तावशील. नाहीतर काय. अरे बायको काय मुठीत राहिली पाहिजे. लागा आज तिला मिठीत घ्यायचा दिवस आहे रे. तुम्ही मुठीचं कुठनं काढले? तुझ्या चांगल्यासाठी सांगतोय ना. हे बघ आज तू तिला एखादी गोष्ट सांगितली आणि ती तिने ऐकली नाही ना तर समजून जायचं 100% काहीतरी गडबड आहे. आणि तिने एखादं तुला काम सांगितलं का नाही तरी समजायचं काहीतरी गडबड आहे म्हणून. म्हणजे? अरे म्हणजे तिने एखादं काम सांगितलं का नाही. म्हणजे लाईट बंद करायला सांगितली का नाही तर तू अजिबात करायची नाहीस का. कारण आज जर तू हा लाईट बंद केलास तर इथून पुढे प्रत्येक रात्री काय बी घडलं तरी ह्यो लाईट तुलाच बंद करावं लागणार. काय होय नी. त्यामुळे लक्षात ठेवा आज नाही तर कधीच नाहीतर मग नवऱ्यानं सांगितलं बस की बसायचं उठ की उठायचं हे असं करावं लागल. बघ बाई माझी जाऊ आहेस म्हणून सांगते. येते का समज ध्यानात? आलं आलं सगळं ध्यानात आलं. आज काय बी झालं तरी मी तेच ऐकणार नाही. वय वय अजिबात ऐकून घेणार नाही. नाही तर आयुष्यभर मलाच ऐकून घ्यावं लागल. शाबास जमलंय बघ तुला. बावा नक्की ना. बोललो तर बोललो. हा चल मग. बावा भिड तू. Thank you.
चल ग दीपे। मीर भैया बेस्ट ऑफ लक बर का। मेरे निकना हिरोने जर हा दुधाचा ग्लास गटागटा पिऊन संपवला तर समजून जायचं तो तुझं कधीच ऐकणार नाही आणि तुझ्या समोर कधी भी हार मानणार नाही। असं कसं गटागट दूध पिलास तू? मग त्यात काय तो हळूहळू प्यायचे? दर ग्लास ठेव तिकडे। ठीक आहे ठेवतो। एवढं काय त्यात? ते लाईट बंद कर। आज जर तू हा लाईट बंद केलास तर इथून पुढे प्रत्येक रात्री काय बी घडलं लाईट तुलाच बंद करावं लागणार। काय झालं? लाईट का बंद नाही केलीस? तूच कर लाईट बंद। का? मी का करू? मी पण का करू? अगं पण तू उठलेलीस ना, करायची की लाईट बंद? हा मग एवढंच तर तू उठून तू बटन दाब। अगं पण तुला प्रॉब्लेम काय? नुसतं बटन तर दाबायचं होतं। मग तुला काय प्रॉब्लेम आहे लाईट बंद करायला? उठ आणि का लावू लाईट? म्हणजे तू लाईट बंद करणार नाहीसच? म्हणजे तू भी बंद करणार नाहीसच? तर मला वाटलं नव्हतं ग लग्नानंतर लगेच एवढं बदलशील तू। मी बदलले? अरे तू बदललास, लग्न आधी मी म्हणाल ते करायचंस। आणि काय रे, माझ्यासाठी पर चंद्र तारे तोडून आणण्याची तयारी तू तस ना? खरं वीर, माझ्यासाठी काय काय नाही केलं रे तू? मला पतंग उडवायला शिकवली, माझ्यासोबत मडक बनवलं, रानात जाऊन मला पिक्चर दाखवला, आणि एवढंच काय, मला प्रपोज करण्यासाठी हजार दिवे तिकडे पेटवले, आणि आता तुझ्या जन साधा एक दिवा विझाला। ए तू काय सांगतेस मला वागण्याचं? तू कशी वागायची साठवते का तुला? अगं मला भेटण्यासाठी ना घरातल्यांपासून लपून छपून तू यायचीस, मला सॉरी म्हणण्यासाठी गावभर सॉरीचं बोर्ड लावण्याचं कष्ट तू घेतलेस, आणि आता साधं लाईटचं बटन बंद करायचं कष्ट तुला घेतलंय नव्हे? कळतंय मला सगळे। काय कळतंय रे, काय कळत? हे बघ वीरू, तू माझं ऐकणार आहेस का नाही?
आता वागतो की तू म्हणशील तसं म्हणजे आयुष्यभर मला तसंच वागत राहावं लागेल. मग हरकत काय ना त्याच्यात? वा म्हणजे मी काय बायकोचा बैल बनून राहू? तुला ना कदरच नाही माझ्या प्रेमाची. तुला किंमत नाही माझ्या प्रेमाची. अरे मला बोलायचंच नाही तुझ्याशी. मग नको बोलू. पहिल्याच रात्री यांच्यात भांडणं लागली वाटतं. काकीला सांगायला पाहिजे. मला तर नाही खरं थांबायची इच्छा मी नाही. नको थांबू जा. ठीक आहे जा तुम्ही रानात आणि उसरा जाऊन पाणी पाजून बसतो. बस एकटीच. नाही एवढ्याशा गोष्टी बनणार नव्हतं भांडायला पाहिजे. मी लाईट असत बंद करायचं होतं ना केलं असत. उगच ऐकलं निशा ताई दीपाचं. लगा असं कोण वागतोय लग्नाच्या पहिल्याच रात्री? साधी लाईट घालायला सांगितली होती केली असती उठून लाईट बंद तर काय झालं असतं? अशी किती लांब होती लाईट पासन पण नाही. लगा मी उठून लाईट बंद केली असती तरी चाललंच असतं की माझ्यापासून पण लाईटचं बटन जवळच होत. मग हे सगळं ना ते नागेन पिल्यामुळे झाले. त्यांच्या तर उगाच चिडचिड केली पिवर. लगा वीर्या पियुष असं नव्हतं वागायला पाहिजे.